परिवहन विभागाने CNG वर धावणाऱ्या 70 गाड्या बंद करत उभ्या ठेवल्या आहेत. डिझेलच्या दराने 100 ओलांडल्याने परवडत नाही म्हणून या बसेस CNG मध्ये परावर्तित करण्यात आल्या होत्या. मात्र आता CNG चा दरही भडकल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 237 पैकी 70 गाड्या CNG मध्ये परावर्तित केल्या असून उर्वरित गाड्या परावर्तित करणे थांबवण्यात आले आहे. मात्र परिवहन उपायुक्त राजेंद्र भिलावे यांनी CNG च्या तुटवड्यामुळे गाड्या सध्या बंद ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे. नागपूरमध्ये आधीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सक्षम नाही, त्यातच दरवाढ सामान्यांना परवडणारी नसल्याने नव्याने दरवाढ करण्यात आलेली नाहीये. नागपूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालवणे महापालिकेला जड जात आहे, म्हणूनच मध्यंतरी गडकरींनी महामेट्रोने वाहतूक चालवण्यास द्यावी असा जाहीर पवित्रा घेतला होता. डिझेलवर धावणारी एक बस CNG मध्ये परावर्तित करण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येतो, त्यामुळे 70 बसेससाठी आलेल्या 35 कोटींच्या खर्चाचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर महानगरपालिकेत 2019 मध्ये डिझेल 70 रुपये लिटर असताना बस भाडे वाढवले होते. महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला बसेस चालवणाऱ्या कंपनीला 55 रुपये प्रति किलोमीटर देण्याचा करार होता. मात्र आता CNG चे दर वाढल्याने त्यांना 70 रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे द्यावे लागत होते. परिणामी महानगरपालिकेला अतिरिक्त 15 रुपये प्रति किलोमीटर द्यावे लागत होते, त्यामुळे महानगरपालिकेला आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. इंधन दरवाढ होत असल्याने 170 इलेक्ट्रिक बस विकत घेण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्या 2022-23 अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उर्वरित बस CNG मध्ये परावर्तित करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.